नमस्कार मित्रांनो मित्रांनो, कसं झालं आहे? काही लोक कमेंट्स खूप घाणघाण करत आहेत किंवा धमकी वगैरे पण देत आहेत की म्हणे हे चांगलं नाही होणार वगैरे. तर मी त्या धमक्यांना घाबरते असं नाही आहे, पण मी आधीच सांगितलेलं आहे की स्टोरी ऐकायची असतील तर ऐका, नाही ऐकायची तुमची इच्छा. प्लीज वाईट कमेंट करू नका, ठीक आहे? चला सुरुवात करूया आजच्या स्टोरीला. मित्रांनो, माझे आई वडील गावचेच आहेत. आम्ही शेतकरी आहोत. माझ्या घरात मला लहान बहिणी आहेत. मी एकटा मुलगा असल्यामुळे घरचे खूप लाडका समजतात मला, आणि लाडही तसा करतात खूप. गावात शाळा फक्त 5वी 7वीपर्यंतच असते. माझे सख्खे काका मुंबईला ऑफिसमध्ये क्लार्क आहेत. ते दर सणासुदीला गावाला आले की पप्पा पाठी लागून त्यांना भरवून खाऊ घालतात, सगळं देतात त्यांना हवं ते. काकूचं नाव सुरेखा आहे. काकू गावचीच आहे, पण काका तिला मुंबईला घेऊन गेल्यापासून ती खूप जास्त नाटकी करायला लागली आहे. शहरातला असल्यासारखी दाखवते आम्हाला. माझी 7वी झाल्यानंतर मला पूर्ण पुढतं शिकायला काका मुंबईला घेऊन गेले होते. माझे पप्पा दर महिना खर्चायला पैसे द्यायचे, त्यात त्यांचं सगळं चालायचं. परत खाणं पिणं पाठवायचे ते वेगळं. काकाचं वय 40 होतं आणि काकूचं 32चं. काकूला लहान मुलगी होती. पहिले नवीन नवीन मला लय लाड केला, पण जसं जसं वर्ष संपत आलं मला घरगडी बनवलेला होता. लहान पोरगी असल्यामुळे काकीला घर सुटायचं नाही आणि काका कामावर असायचा. दिवसभर माझ्याकडूनच काम करून घ्यायचे. मी गावात असताना जाडा पैलवान होतो आणि इथे एक दिवसेंदिवस मी बारीक होत चाललो होतो. ते मला गावाला पाठवायचं नाही, घरच्यांना कळलं तर काका शिवा घालतील असं धमक्या द्यायची. मी पण मुंबईत राहून मुंबईसारखंच झालो होतो. काकाला पगाराने चांगला होता, पण फुकटचं कोण सोडतं का? पोरीचा बाप म्हणून त्याचं चालू असायचं हे सगळं. मला इकडे येऊन एकच फायदा झाला होता, तो पण लाईव्ह हे सगळं बघायचा, झबाझबी बघायचा. काका आणि काकूचा गेम बघायचो. काका लय हौसी होता, पण त्याच्या सोट्यांमध्ये दम नव्हता. त्याच्या 2-3 मिनिटाच्यावर तो थांबायचा नाही, लगेच गळून जायचा. मग काकी नुसती चिडचिड करायची, त्याला शिवाय द्यायची आणि त्याचा राग दिवसभर माझ्यावर निघायचा. काकीला खूप खाज होती, झबाडी होती ती एक नंबरची. तिला एकदा मी तिला पहिल्यांदा नागडं बघितलं होतं तेव्हाच येडा झालं होतं. असला भारी माल काका कसा काय सोडू शकतो, बावळटच होता तो. ती पाय वर करून काकाला आपल्यात घ्यायची, फुल आ आ करायची, आवाज काढायची. काका काकूची गेम बघून माझा लवडा उठून बसायचा. माझी हाईट वाढू लागली होती, मी मोठा होत होतो. माझ्या 10वीच्या एक्झामच्या वेळी मी रात्रभर अभ्यास करायचो. खोलीत एक पडदा म्हणून मला अभ्यासाला जागा केली होती. कधी कधी काकाचा मूड झाला तर काकीला तयार करायचा. मला लगेच कळायचं काकीच्या बांगड्या आणि पैंजणचा आवाज यायचा. नंतर त्यांचं खुसफुस पण ऐकायला यायची. तेव्हा मी हळूच पडदा मागून बघायचो, पण 5 मिनिटातच संपायचं आणि लगेच काकाचं घोरणं सुरू व्हायचं. मी चड्डीतून बुल्ला काढून हलवत असायचो. त्यांचं झालं असं की काकी लयनवचन करून हलवायचो. पाणी गळालं की मस्त झोप लागायची. एकदा मला माहीत नाही का कसं काय काकीला कळालं आणि तिने थुक्का मारला होता. त्यांचा गेम बघून झाल्यावर मी पडद्याच्या आडून उभा राहून बुल्ला हलवत होतो कचा कचा. अचानक काकी समोर आली. काकी पूर्ण नागडी होती. तिला बघताच माझा वट्यागुल झाल्या होत्या. मी काही बोलत नव्हतं, तेवढ्याच काकीने तोंडावर हात ठेवला आणि ओरडू लागली हळूहळू. तिचं लक्ष माझ्या बुल्ल्यावरच होतं. तिला राहवलं नाही. तिने माझा बुल्ला हातात पकडला आणि चोळू लागली. मला विश्वास नव्हता बसत की काकी माझा बुल्ला चोळते. तिने पडद्याआड बघितलं, काका झोपला होता. तिने मला खुर्चीवर बसवलं आणि एक पाय टाकत माझ्या अंगावर चढली. तिची केसाळपुच्ची माझ्या डोळ्यासमोर होती. तिने बुल्ला हाताने पुच्चीवर लावला आणि आत घातला. माझा पूर्ण बुल्ला आत गेला. जसा बुल्ला आत गेला ती ढगात गेली. तिचे डोळे बंद झाले होते. ती अश करत होती. ती हळूहळू वर उडत होती, पण खुर्चीचा आवाज होऊ लागला म्हणून तिने मला खुर्चीवरून उठवलं आणि पडद्याला पकडत वाकून उभी राहिली. ती काकाकडे बघत होती. मी तिच्या मागून बुल्ला घालत होतो, पण जमत नव्हतं. तेव्हा तिला जाम वैताग आला. तिने माझ्या बुल्ल्याला हाताने चोळू लागली. माझा लगेच लोळतच नव्हता. वैतागून तिने मला झोपायला सांगितलं. मी खाली पडलो. ती माझ्या अंगावर बसली, छातीवर हात ठेवत बुल्ला पुच्छीत घालून घेतला
आणि वर खाली करू लागली। यात मजा येत होती, पण तिची पुच्ची लगेच ओली झाली होती। पचपचचा आवाज येऊ लागला होता। आवाजामुळे काका उठले असते तर म्हणून मी ती फक्त लवड्यावर बसून राहिली आणि हळूहळू गांड हलवून लागली। तिला लय मजा येत होती माझ्या बोलल्याची, तिच्या तोंडावरूनच कळत होतं ते। थोड्या वेळात थांबली, ती परताने उडू लागली तर थपथपचा आवाज येऊ लागला। तिची गांड माझ्या मांड्यानं रापटत होती। ती वैतागून उठली आणि मला लाईट बंद करून झोपायला लावलं आणि ती पण गेली झोपायला। मला विश्वास नव्हता बसत की काकींना मी झवलो। तिचं तर नागडं रूप उडताना हलतानाचे बॉल आणि केसाळ पुच्चीचे फील मला अजूनपर्यंत जाणवत होता। ते रात्री मी ती गेल्यावर 5-10 मिनटं मी हलवत होतो तरी पण पाणी येत नव्हतं। माझा बोलला दुखू लागला म्हणून मी तसाच पडलो। तो छोटा झाला तेव्हा का हलकासा चिकाचा थेंब बाहेर पडला, सुपाड्यावर येऊन लटकला होता। मी तसाच झोपून गेलो, पण दुसऱ्या दिवशी काकूचा प्लॅन वेगळाच होता। काकूने मला कसं जवलं याचा विचार कसा जवल याचा विचार मी करत बसलो होतो। पुढे मी सकाळी उठलो, काकू रेग्युलर काम करत होती। तिच्या चेहऱ्यावर खूपच खुशी होती। घरात काका पण होते, काका कामाला गेले, मी पण आवरून शाळेत जात होतो। तेव्हा काकूने मला खोटं काढून देऊन आधी शाळा करून दुपारी घरी ये जेवायला असं सांगितलं। मला माहीत होतं मला आज जेवायला भेटणार आहे, माझ्या डोक्यात तेच चालू होतं। सकाळपासून एकला जेवायची सुट्टी झाली, मी कारण देऊन घरी निघून आलो। काकू जेवण बनवत होती, मला बघून तिचा रंगच बदलला होता। आम्ही दोघे जेवलो, तिने पोरीला झोपवलं जबरदस्ती। 3 वाजले होते, मी पुस्तक घेऊन खोटं खोटा अभ्यास करत होतो। काकू आली आणि मला बोलली, काकू चल ये बाहेर। मी तिच्या मागे गेलो, तिने दार लावलं होतं, पडदे लावून अंधार केला होता। तिने माझ्यासमोर मॅक्सी काढली, नांगडी बेडवर पडली। काकू काढ की कपडे, मी पण तिला बघून नांगडा झालो आणि तिच्या बाजूला जाऊन पडलो। तिने बॉल माझ्या तोंडात दिला आणि तिचा बॉल चोखू लागलो। ती डोळे बंद करून आ करत होती, मी फुल सुस्कारी काढत होतो। मी तिचा मनुका जाताने चावत होतो, काकी आई ग आ हळू चाव ना। मी तिच्या छातीवर हात फिरवत होतो, ती माझे मनुके पिळत होती बोटाने। तिने मला तिच्यावर घेतलं आणि मला खाली वर करून घासू लागली। माझा बुल्ला तिच्या झटांमध्ये घुसत होता, आमच्या दोघांचा अंग खूप तापलं होतं। तिने मला खाली झोपवलं, मी तिचे आंबे दाताने चावत होतो। तिने माझा बुल्ला पकडला आणि त्याला चोखू लागली। काकी एवढा मोठा कसा काय रे तुझा आत्ताच? माहीत नाही, असाच आहे, ताटल्यावर मोठा होतो नंतर नॉर्मलच असतो। काकू माझ्या स्किनला मागे परत पुढे करत सुपड्याचा मळ चोळत होती। काकू कधीपासून बघतोयस आम्हाला? मी म्हणजे काकू काल झालं असं आमची जवळजवळ बघत होतास ते? कधीपासून बघतोयस? मी वर्ष झालं मी बघतोय। मला माहिती आहे काका तुझी खास मिटवत नाहीत, त्यांचे लगेच 2 मिनिटात गळतो। काकू माझ्याकडे रागाने बघत होती, तिने माझा बुला दाबला आणि म्हणाली, काकू बघू तुझ्यात किती दम आहे ते। काकू पाय फाकून झोपली, मी तिच्यावर आलो। मी किती झाटे आहेत काढत का नाही तू? काकू बुल्ला पकडत पुच्चीवर ठेवत म्हणाली, काकू दे धक्का। मी धक्का दिला, पूर्ण बुल्ला कचकनात गेला। काकू वर सरकली, तिने माझ्या हाताला पकडलं। मी हळूहळू आत बाहेर करू लागलो, तिला पण मज्जा येत होती। तिचे डोळे बंद झाले होते, मी तोंड उघडलं होतं, ती कणत होती आणि स्वतः पूर्ण अंग हलवून मला माझा शॉट घेत होती। काकू कर ना दिनू, कसा कसा कर ना, थांबू नकोस, दाखव तुझा दम। मी धक्के देऊ लागलो, ती पूर्ण हालत होती, तिचे आंबे तणतण उडत होते। काकू आ आई गो नको नको थांबू नकोस, प्लीज झवत राहा करत राहा। मी कसं वाटतंय, मजा येते ना? काकू करत राहा थांबू नकोस। मी काकू लय झवाडी आहेस तू, तू मला दररोज झवायला देशील का? काकू देईल रोज, पण आत्ता कसा कसा झवणा बघू, तुझं झवणं कसं आहे त्यावर मी ठरवेन। माझ्या पुच्चीत घाल तुझा बुल्ला आणि झव कचा कचा। मी टपटप झवू लागलो, तिने पाय हवेत उचलले आणि माझ्या पाठीवर टाकत मला मिठीत घट्ट पकडलं। मला हलता पण येत नव्हतं, ती गांड हलवत बुल्ल्याला आतल्या आत फिरवत होती। थोड्या वेळ तिने तसाच घट्ट पकडलं आणि हळूच सोडलं। काकू अश आई ग तू तर जीव घेतलास माझा, कर आता पटकन मागं सरक आणि चल कचा कचा कर। मी परत धक्के देऊ लागलो, ती माझ्या कमरेला पकडून
गांड हलवत बुल्ला आत घेत होती. काकू, कर ना रे, जाऊ ना मला कचा कचा. तुझ्या काकाचा बुल्ला दम नाही आहे, तुझ्या बुल्ल्यात दम आहे तर जाऊ ना मला. ती जोरजोरात कणत होती, तिचा पण पाणी निघळणार होतं, पण तिच्या आधी माझंच गळालं. मी तिच्या पुच्चीवर पिचकारी सोडली. काकू, झालं झालं, माझं पण होतं, थांबू नकोस, करत राहा. माझा गळलेलं होतं तरी मी धक्के देत होतो. असंच 2-3 मिनटं केल्यावर तिने परत मला घट्ट पकडलं. आता ती कापत होती. मला असं वाटत होतं की ती आतल्या आत मुतली, एवढं गरम गरम वाटत होतं. आम्ही दोघे असेच एकमेकांवर पडून होतो. 5 मिनिटांनी मला तिने उठायला लावलं. मी उठलो तेव्हा तिच्या पुच्चीतून चीक गळत होता. ती तशीच पडून होती. मी कपडे घातले. काकू उठून मोरीत गेली, मुतून आली आणि तशीच नागडी बाहेर माझ्यासमोर येऊन मॅक्सी घातली आणि बेडशीट काढून धुवायला टाकली. त्यावर चीक पडला होता. तिला पण परत करायचं होतं. माझं पण मन भरलं नव्हतं. आम्ही दोघं असंच पडून होतो बेडवर. मी तिच्या गांडीवर हात ठेवला आणि बोचात बोटं घालू लागलो. ती सरळ झोपली. मी पुच्चीवर हात ठेवून सोडायला चालू केलं. ती शांत पडली होती. मी तिच्या कानात बोललो, मी मॅक्सी काढ ना, मला झऊ वाटतंय. ती उठून मॅक्सी काढून परत नागडी झाली. मी पण नागडा झालो आणि मी चढलो तिच्यावर. यावेळेस पण मी तिच्या पुच्चीत पाणी सोडलं. आम्ही दोघे नागडीत झोपलो होतो. मग ती पण उठली 5 वाजेपर्यंत. संध्याकाळी आम्हाला जाग आली तिची पोरगी रडताना. आम्ही उठलो दोघे आणि कपडे घालून आपल्या आपल्या कामाला लागलो. त्यानंतर काकू माझीच झाली होती. ती मला रोज धावायला द्यायची. मी तिच्यासोबत नागडी आंघोळ पण केली, तिच्या तोंडात तोंड दिलं, तिची गांड पण जवली. नंतर ती तिची पोरगी आम्हाला बघायची तर आम्ही चोरून करायचो. माझ्यामुळे ती पोटूशी झाली होती. मी तिला पोरगा दिला होता. काका वेडाच होता, त्याला कधी लक्षातच नाही आलं. त्याला वाटलं त्यांचा पोरगा झालाय. तिने मला सांगितलं की माझा पोरगा आहे. मी पण कॉलेज संपेपर्यंत तिकडे होतो. त्यानंतर मी घरी गेलो तेव्हा आमचं भेटणं बंद झालं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.